फक्त काय होऊ शकतं एवढंच न सांगता प्रत्यक्ष काय आम्ही केलंय ही पण एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. खूप वेळा आपण ऐकतो की बांबोळी मिरॅकल्स प्लॅन आहे आणि असे फोटो बघतो ज्याच्यामध्ये एका बेटामध्ये एका रांजीमध्ये 800 बांबू असलेला ही रांजी ही कर्नाटकमध्ये एका शेतकऱ्याच्या बांबूच्या रांजीचा काढलेला फोटो आहे. आणि गणित केलं तर असं लक्षात येतं की अरे 20 टन बांबू तर एकाच रांजीमध्ये आहे. आणि म्हणजे जर आपण सर्वात जास्त शक्यता काय आहे असं जर विचार केला की सुपर बांबू प्लांट काय असू शकतं तर एक उदाहरण म्हणून हा फोटो बऱ्याच वेळा अशा प्रकारचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. बांबूपासून काय काय बनतं, तो कसा विकला जाईल, कोण विकत घेणार, हे शेतकऱ्यांना जे पडणारे प्रश्न आहेत त्याचं जर उत्तर द्यायचं झालं तर एक तासाचं सेशन पुरणार नाही. इतक्या प्रकारचे बांबूचे वापर आपल्या देशात आणि आपल्या देशाच्या बाहेर केले जातात. मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती 2004 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका प्रोजेक्ट अंतर्गत शेतकऱ्यांना बांबूची शेती बांबूची लागवड करायला आणि बांबूची शेती करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न ज्यावेळी आम्ही करू लागलो त्यावेळी सर्व तज्ज्ञ लोकांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये जे काही हापूस आंबा आणि काजू अशी उत्कृष्ट कॅश क्रॉप उपलब्ध असताना तुमची बांबूची गोष्ट ऐकणार कोण, का ऐकावी त्यांनी आणि का त्याची लागवड करावी. आम्ही ज्यावेळी शेतकऱ्यांना भेटायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी असं लक्षात आलं की हजारो शेतकऱ्यांना भेटल्यानंतर बहुसंख्य सगळे शेतकरी एकाच प्रकारची उत्तरं देत होते. शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या घडीला हा आहे की हवामानात विचित्र बदल होत चाललेले आहेत आणि ते विचित्र बदल आपल्या हातात नाही, दिवसेंदिवस ते आणखीन विचित्रपणे हवामान वागतंय. अशावेळी माझं पीक फेल होतं आणि मी काय करावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकरी विचारू लागला. दुसरा प्रश्न शेतकरी विचारू लागलाय की शेतमजूर मिळणं दिवसेंदिवस कठीण होतंय, त्याचं काय करायचं. शेतकरी हा पण प्रश्न विचारतो की शेतकऱ्याच्या मुलाला शेती करण्यात इंटरेस्ट नाही, त्याला नोकरी करायची असते, तो पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करणार, त्याचं काय करायचं. शेतकरी हा पण प्रश्न विचारतात की शेजाऱ्याच्या चुकीमुळे शेजाऱ्याच्या बागेत गवताला आग लागली आणि त्याच्या बागेबरोबर माझी बाग पण एका दिवसात जळून जाते, 10-15-20 वर्ष मेहनत केलेलं सगळं पाण्यात येतं, ह्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे. आणि शेतकरी असा पण प्रश्न विचारतात की मागच्या इतक्या वर्षामध्ये सगळ्या गोष्टीची मागणी वाढते पण आम्ही जे काही पिकवतोय त्याची दर मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. तर हे प्रश्न ज्यावेळी आम्ही एकत्रित केलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की ह्या प्रश्न त्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, म्हणजे ते म्हणजे बांबू. बांबूची जर लागवड त्या शेतकऱ्यांनी केली तर या सगळ्या प्रश्नांपासून त्याला त्याच्यात उत्तर आहे की किती हवामानातले विचित्र बदल झाले तरी बांबूवर त्याचा फारसा परिणाम होत नाही, शेजाऱ्याच्या चुकीमुळे त्याच्या पुढच्या बागेला आग लागली आणि सगळा बांबू जळून गेला तरी शेतकऱ्याला काही काळ्या लोक गप्प बसायचं त्याने पुढच्या पावसामध्ये ती बाग करायचं रिजनरेट होते, शेतमजूर मिळत नाही ह्याचा पण प्रॉब्लेमला सोल्युशन आहे कारण कमीत कमी शेतमजूर लागतात याला. आणि मुलगा जर शेती करणार नसेल तर म्हाताऱ्या बापाला ते शेती सांभाळणं शक्य आहे, हे पण करता येतं. आणखीन एक प्रश्न लोकांनी सांगितला की हे सगळं जरी बरोबर असलं की तुम्ही म्हणत असाल की रेटचं काय करणार तुम्ही, रेट इतर सगळ्या गोष्टींचे तांदूळ गहूचे रेट मागच्या 10 वर्षात किती वाढले. तर मला तुम्हाला मुद्दामून सांगायचं वाटतं की 2004 मध्ये ज्यावेळी आम्ही शेतकऱ्यांना सांगत होतो बांबूची लागवड करा त्यावेळी शेतकऱ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या लोकल व्हरायटी मांडव्या नावाच्या व्हरायटीचे 5 रुपये एका काठीचे मिळायचे आणि आता 2017 मध्ये शेतकऱ्याला 60 रुपये मिळतील. तर 12 वर्षामध्ये 12 पट वाढला असं दुसरं कुठचंही साधन नाही, कुठचंही नाही.
आणखीन एक प्रश्न शेतकऱ्यांनी आम्हाला वारंवार सांगितला, चोरी, की आम्ही आंब्याची लागवड करतो, काजूची करतो, खूप मेहनत करतो आणि एका रात्रीत सगळं लोक चोरून घेऊन जातात. मामूच्या बाबतीत ती पण शक्यता नाही, कारण मामूची चोरी करणं इतकी सोपी नाही ना, मोठा ट्रक काढून हे सगळं करून अशी चोरी सहजा होत नाही. आणि एक दोन चार मामू कोणी मिळले तर ती काय फारशी सिरियस नाही. तर अशा प्रकारचं आम्ही आम्हाला ज्यावेळी लक्षात आलं की हे सोल्युशन आहे, तर आम्ही शेतकऱ्यांना तिकडे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. राईट प्लांटिंग मटेरियल, जर योग्य प्लांटिंग मटेरियल मिळालं नाही तर काय करणार, म्हणून आमच्या संस्थेने योग्य प्लांटिंग मटेरियल शेतकऱ्यांना कसं उपलब्ध करून देता येईल सामाजिक वनीकरणाच्या मदतीने आम्ही ती एक मोहीम राबवली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्लांटिंग मटेरियल कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. आणि सर्वसाधारणपणे आत्ता जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघाल तर 6,000 जास्त शेतकरी अशा प्रकारची सायंटिफिक बांबूची लागवड करतायत अशा जिल्ह्यामध्ये, जिथं शेतकऱ्यांना हापूस आंबा, टॉप क्वालिटी हापूस आंबा आणि काजू आणि नारळ ह्या सगळ्या गोष्टीचा ऑप्शन उपलब्ध आहे किती दोघांमध्ये. तर अशा प्रकारचं काम आपल्याच राज्यामध्ये यापूर्वी झालेलं आहे. साधारण 2004 पासून 2009 पर्यंत ज्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारची शास्त्रशुद्ध बांबूची लागवड करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण झाला की अरे आपण तर थोड्या शेतकऱ्यांना सांगत होतो लागवड करा, आता तर खूप शेतकरी लागवड करायला लागले, आता एवढ्या बांबूचं करायचं काय. म्हणून आम्ही असा प्रयत्न केला की शेतकऱ्यांना मेहनत करून अतिशय चांगला सरळ वाढणारा बांबू आता ग्रो केलेला आहे, तर आपल्याला त्याला नेहमीच्या बांबू इतके पैसे दिले तर तो म्हणेल की पूर्वी झोपडीसाठी जो बांबू वापरायचे तो तर असा होता वाकडा तिकडा, त्याला जर 25 रुपये मिळायचे आणि मी आता एवढी मेहनत करून जास्त मेहनत केली, जास्त पैसे लावले आणि मला जर तेवढेच मिळणार असेल तर कसं चालेल. आणि मग हा सुंदर सरळ वाटणारा चांगल्या जातीचा बांबू आहे, त्याला जास्त पैसे मिळायला पाहिजेत. आणि म्हणून आमच्या संस्थेमार्फत आम्ही पहिल्यांदा तिथं बांबूच्यापासून फर्निचर बनवण्यासाठी लोकल मुलांना प्रशिक्षित केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि अशा प्रकारचा बांबूपासूनचं फर्निचर आम्ही बनवायला सुरुवात केली, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी मेहनत जास्त केली आहे त्या शेतकऱ्यांना थोडे जास्त पैसे मिळायला पाहिजे. मार्केटमध्ये जो पूर्वीचा बांबू आहे त्याला जेवढे पैसे मिळायचे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळावे हा आमचा उद्देश होता आणि तो आमचा उद्देश यशस्वी झाला. अशा प्रकारची वस्तू ज्यावेळी आम्ही बनवायला लागलो त्यावेळी नक्कीच बांबूला थोडे जास्त पैसे देता यायला लागले आणि त्यामुळे 2009 नंतर आणखीन शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूची लागवड करायला सुरुवात केली आणि जवळजवळ 6,000 शेतकरी ज्यावेळी बांबू ग्रो करायला लागले, बांबू उगवायला लागले, त्यावेळी आमच्यासमोर प्रश्न पडला अरे बांबरे आता एवढे बांबू, कोट्यवधी बांबू एका जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार आहेत, त्याचं काय करायचं, फर्निचर करून तर एवढ्या बांबूला आपण नाही करू शकणार. मग आम्ही असं ठरवलं की आपल्याला बांबूचा कन्स्ट्रक्शनमध्ये वापर करावा लागेल आणि त्याच्यासाठी परत आम्ही तिकडच्या मुलांना, स्थानिक मुलांना बांबूचं बांधकामामध्ये वापर कसा करता येईल याच्यासाठी प्रशिक्षण दिलं आणि अशा प्रकारचं एक युनिट संस्थेमार्फत आमच्या सुरू केलं आणि आम्ही गोव्यापासून जवळ असल्यामुळे आम्हाला एक संधी मिळाली की टुरिझम इंडस्ट्री पर्यटन मध्ये बांबूचा जर वापर केलेल्या वस्तू बनवल्या तर त्याला चांगली डिमांड मिळते आणि मग हळूहळू पुढे जाऊन बांबूचे छोटी घरं बनवणं, कॉटेजेस बनवणं हे पण काम आम्ही सुरू केलं. हे करत असताना लोकांना वाटायचं बांबू म्हटले तर हट, बांबूचं कुठचंही कन्स्ट्रक्शन केलं तर बांबू हट असं म्हणायची प्रथा आहे आणि ही का म्हटली असेल तर बांबूपासून झोपडीत बनते हे गेली कित्येक वर्ष लोकांच्या डोक्यात फिक्स झाले. मग ते बांबू हट हा शब्द आम्हाला सातत्याने खटकायचा, आम्ही म्हणायचो अरे इतकं छान बांधतोय आम्ही त्याला हट कशाला म्हणतो, झोपडी कशाला म्हणता तुम्ही, पण इतकं काही प्रयत्न केले तरी शेवटी हा चुकला चुकला माणूस म्हणायचा आणि परत पुढच्या वेळी आला तरी परत बांबू हट छान आहे तुमची ती बांबू हट छान आहे. तर आम्हाला असं वाटलं की आता ह्याच्या पुढे जायला लागेल आणि म्हणून आम्हाला एक संधी मिळाली की हैदराबादमध्ये आम्ही 10,700 स्क्वेअर फूटचं भारतातलं सगळ्यात मोठं बांबूचं स्ट्रक्चर बांधलं आणि ह्या तुले की आता तरी याला आपण हट मारणार नाही. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं काम होऊ शकतं बांबूपासून हे लोकांनी बघितलं त्यावेळी निश्चितपणे शेतकऱ्यांना पण जास्त उत्साह आला
माझा बांबू खूप लागवड झाली तर नंतर विकला जाणार नाही ना, अशी तर अवस्था नाही ना, ही जी एक भीती शेतकऱ्यांच्या मनात होती, मला वाटतं की ही भीती अशा प्रकारच्या कामामुळे आम्ही ती भीती दूर करू शकतो. नंतर मग लोकांनी सांगितलं, पण ते सगळं बरोबर आहे, तुम्ही जो बांबू शेतकऱ्यांना सांगितला आहे ग्रो करायला तो भरीव बांबू आहे आणि भरीव बांबूपासून हे सगळं चांगलं करता येतं, पण आमच्याकडे पोकळ बांबू आहे त्याचं काय करायचं, त्याचं काय उत्तर आहे का तुमच्याकडे, का आम्ही तो सगळं तोडून काढून टाकायचं आणि परत तुम्ही सांगता तो भरीव बांबू लागायचा. तर आम्ही शेतकऱ्यांना सांगायचो की याच्यातला कुठचीच गोष्ट एकदम चांगली आणि एकदम वाईट नाही आहे. प्रत्येकाचा वापर, आपल्या देशामध्ये 136 जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये 7-8 जाती उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाचा काही ना काहीतरी वापर आहे, आपण तो वापर अत्यंत चांगल्या प्रकारे कसा करू हे काम आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की पोकळ जातीचं काहीतरी आपल्याला करून दाखवल्याशिवाय शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आपण समाधान करू शकणार नाही. म्हणून तुम्ही बघत असाल की जो बांबू जास्त पोकळ आहे त्या बांबूच्या पट्ट्या बनवत आहेत आणि त्या पट्ट्या अर्थात मशीनवर बनतात, त्या पट्ट्यांना प्रेस करून बांबूचा बोर्ड बनवला आणि अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलं आणि बांबूचा बोर्ड बनवायला सुरुवात केली. तर बोर्डची ज्यावेळी टेस्टिंग केलं त्या लक्षात आलं की हा तर एकदम अतिशय चांगल्या प्रकारच्या सागवानी लाकडापेक्षा सुद्धा ह्याच्या प्रॉपर्टीज त्याच्यापेक्षा चांगल्या आहेत. पण असं नुसतं सांगून कोण ऐकला किंवा ते नुसतं सर्टिफिकेट लावून दाखवून सुद्धा किती जण मान्य करतील, कारण काय की आपल्याला कित्येक वर्ष आपल्या मनात ही गोष्ट फिक्स बसलेली आहे, बांबू हे इन्फिरियर मटेरियल, बांबू हे टेम्पररी साठी वापरासाठी करायचं मटेरियल. तर ते जर बदलायचं असेल तर आपल्याला काहीतरी काम त्याच्यात पण करून दाखवावं लागेल हे आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या बांबूच्या बोर्ड पासून तुम्ही त्याला फर्निचर बनवायला सुरू. आणि आम्ही असं म्हटलं की हे फर्निचर जोपर्यंत आपण बनवून लोकांना विकत नाही वापरत नाही तोपर्यंत नुसतं भाषण देऊन, नुसतं प्रेझेंटेशन दाखवून किंवा नुसतं सर्टिफिकेट दाखवून काही फरक पडणार नाही. आणि आता हे जे तुम्हाला मी फोटो दाखवतोय हे फोटो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं काम आहे, ज्याच्यामध्ये फ्लोरिंग टाईल्स पासून वरती सिलिंगला लावलेल्या पॅनल सगळ्या गोष्टी आणि फर्निचर सगळ्या गोष्टी बांबूच्या बोर्ड पासून बनलेल्या आहेत. तर असं काहीतरी बांबूपासून होतं हे ज्यावेळी शेतकऱ्यांनी बघितलं त्यावेळी शेतकऱ्याला वाटायला लागलं की हा आता हे खरंच मटेरियल फॉर फ्युचर. अन्यथा खूप लोक म्हणतात बांबू इज मटेरियल फॉर फ्युचर, बांबू इज गोल्ड, ग्रीन गोल्ड, आय लव्ह बांबू, असे वाक्य आणि शब्द आपण खूप वेळा ऐकतो. पण शेतकऱ्यांना जो विश्वास येणं गरजेचं आहे की नाही खरंच मी जर बांबूची लागवड करायचा निर्णय घेतला तर हा मटेरियल कशाला वापरणार, छोटी झोपडीच बनवायला वापरणार आहात, पायंडा बनवायलाच वापरणार आहात की त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्याचा काहीतरी वापर आहे. तर मला वाटतं की आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा प्रकारचा विश्वास निर्माण करून द्यायचं काम आम्ही निश्चितपणे करू शकलो आणि त्याच्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बांबूची लागवड करायच्यासाठी काही वर्कशॉप घ्यायला लागत नाही किंवा शेतकरी आम्हाला विचारत नाही की बांबूची लागवड केली तर काय अनुदान मिळणार किंवा काय फायदा होणार. तर आपल्याच राज्यातील हा एक प्रयोग मागच्या 10-12 वर्षांमध्ये एक सिद्ध झालेला आहे. तुमच्यापैकी कोणीही माणसाला शंका असेल तर मी सांगितलेली स्टोरी गोष्ट खरी आहे का हे जाऊन आपण सहजपणे सिंधुदुर्गात तपासू शकतो. आपण ज्या शेतकऱ्यांनी जी लागवड केली हजारो शेतकरी आहे त्यांना जाऊन भेटू शकतो. अशी कित्येक गावं आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांना फक्त बांबूच आहे, तुम्ही गेलात तर 1 शेतकरी त्या गावात असा मिळणार नाही ज्याच्याकडे बांबूची लागवड नाही. तर अशा प्रकारची स्टोरी आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध आहे. पण हे सगळं करत असताना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बांबू जर आपण चायना ही जगातली एक नंबर वनचा देश आहे ज्यांचं जास्तीत जास्त बांबूचं उत्पन्न होतं आणि बांबूपासून प्रॉडक्ट बनतात तर ते लोक बांबूला कसा वापरतात तर त्याला बांबूच्या पानापासून बांबूच्या मुळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा वापर ते वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीसाठी करत असतात आणि अशा 26 प्रकारच्या इंडस्ट्रीना ते मटेरियल वापरत असतात. आणि मी तुम्हाला जे दाखवलं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही गोष्ट सांगितली फक्त 3 गोष्टी आहेत त्या 26 मी खरंच आपण ते 26 प्रकार वापरायचे ठरवले तर किती बांबूची आपल्या देशाला गरज आहे ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही काम आम्ही सिंधुदुर्गात केलेलं आहे ते फक्त एक सुईच्या टोका एवढंच आहे आणि खरं तर बाकी सगळं विश्व अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे.
म्हणजे जर समजा आपण म्हटलं की बांबू पासून इथेनॉल बनवायचं आहे तर कुठच्याही स्टार्टची मटेरियल पासून इथेनॉल बनतं, आणि बांबू पासून जे इथेनॉल बनतं तो इथेनॉलचा जर आपण वापर केला, आणि सध्या आपल्या देशामध्ये साधारणपणे 3% आपण फ्युअल बरोबर ते मिक्स करतो, आणि ब्राझील सारखा देश 85% करतो, तर खरंच आपल्याला किती फक्त इथेनॉल या गोष्टीसाठी किती बांबूची गरज लागेल? काही युरोपियन कंट्रीमध्ये देशामध्ये तुम्ही जर कोळसा वापरत असाल इंधन म्हणून तर त्याच्याबरोबर 10% काही ते ग्रीन फ्युअल मिक्स करायला लागतं, अशा प्रकारची असं बंधन आहे, आणि अशा प्रकारचं बंधन भारत सरकार आता आपल्या देशामध्ये आणण्यासाठी विचार करत आहे. असं जर इंधन आलं तर या कोळशामध्ये 10% जर मिक्सिंग करायचं ठरवलं, किंवा आपल्या देशामध्ये जो इम्पोर्टेड कोळसा येतो परदेशातून आपण कोळसा आणतो, तो कोळसा जवळजवळ आपण जर तेवढाच फक्त 200 मेट्रिक टन जो कोळसा आहे तो जर आपण डिस्पोज करायचा ठरवला तरी पण बांबूसाठी फार मोठ्या बांबूची आवश्यकता आहे. हे आणि हा 80,000 कोटीचा एकूण व्यवसाय फक्त कोळशामध्ये 10% बांबू मिक्स करायचा ठरवला तर होईल. बांबूपासून CNGचा गॅस बनतो अशा प्रकारचे पूर्वी असा बनेल असं लोकांना वाटत होतं, पण आता अशा प्रकारचं गॅस पुण्यामध्ये ऑलरेडी बनत आहे, आणि त्याच्या अशा प्रकारचं युनिट हे सक्सेसफुल झाल्यामुळे आता बिहार विदर्भ रिजनमध्ये सुद्धा बांबूपासून CNG गॅस बनवायची ॲक्टिव्हिटी सुरू होते. बांबूपासून नक्की काय काय करता येईल असं जर विचार करायचा ठरवला तर आणि एकूण किती आपल्या देशामध्ये किती बांबू लागवण्याची आवश्यकता आहे तर जवळजवळ 14,00,000 हेक्टर हे फक्त इथेनॉल 10% आपण जर इथेनॉल 10% मिक्स करायचं ठरवलं पेट्रोलमध्ये तर त्याची एवढी गरज आहे. दुसरा विषय आहे बांबूपासून बोर्ड बनवतात जसं आता आम्ही बनवतोय सिंधू जिल्ह्यामध्ये, तर त्याच्यासाठी जवळजवळ 8,90,000 हेक्टरची गरज होईल. बांबूला जर कोळशामध्ये मिक्स करायचं ठरवलं तर 8,20,000 हेक्टरची गरज लागेल. बांबू जर पॉवर जनरेशन करायचं ठरवलं तर 5,60,000 हेक्टरची आवश्यकता आहे. बांबूच्या CNGसाठी 5,30,000, बांबूच्या पल्प आणि पेपरसाठी 4,00,000 हेक्टर, आणि बांबूच्या बांबूचं फिअर को जनरेशन करणाऱ्या युनिटने उरलेल्या वेळात ऊस नसतो त्यावेळी जर बांबूचा वापर करायचा ठरवला तर 3,70,000, आणि बांबू बेस्ड फर्निचर हे जर तुम्ही बघाल जे काम आम्ही करतोय तर ते एवढासा छोटा भाग आहे असं म्हणण्याच्यात दिसतं. म्हणजे जे काम आम्ही केलंय तो किती सबंध बांबूच्या रिक्वायरमेंटच्या किती छोटा प्रमाण आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणून सर्वसाधारणपणे 50,00,000 हेक्टर एवढी टोटल आवश्यकता आहे आपल्या देशामध्ये बांबू जर या सगळ्या गोष्टीसाठी वापरायचं ठरवलं. आता ज्यावेळी वापरणार इतकं सगळा बांबू तर तो कसा कशी लागवड करायची, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर फॉरेस्टमध्ये जसा बांबूचं प्लांट केलं आणि मग त्याची काही निगा राखायचा प्रश्न येत नाही तर साधं 1.5 ते 1 टन एका एकरामागे एका वर्षामागे येतो. त्याच बांबूला आपण थोडस कल्टिवेशनच्या मध्ये आणलं आणि कल्टिवेट केलं तर तोच बांबू आपल्याला 4 ते 8 टन दरवर्षी देईल तोच बांबू. पण बांबूला जर आपण शास्त्रज्ञ पद्धतीने जर शेती बांबूची आपण केली तर तो 30 टन दरवर्षी देईल हे आपल्या देशामध्ये सिद्ध झालं आहे. 30 पेक्षा जास्त देईल हे पण सिद्ध झालं. आणि मग ते 30 टन जर आपल्याला मिळायचं असेल तर मात्र फॉरेस्टमध्ये जशी बांबू लावला जातो आणि त्याला खत पाणी खायला जातं तशी मात्र आपण अपेक्षा ठेवताना म्हणजे त्याच्यासाठी मात्र आपल्याला जर चांगला रिटर्न येणं अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कुठची बांबूची जात ती निवडताना सर्वोत्कृष्ट जात असायला पाहिजे. नुसती जात चांगली असं चालणार नाही, कुठच्या त्या बांबूच्या रांजेपासून ते प्लांटिंग मटेरियल बनवलं ते पण महत्त्वाचं आहे.
त्याचं आपण त्याची रोपं कशी बनवली हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यात आपण कशा प्रकारे त्याची लागवड करतोय, चांगलं रोप घेतलं तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि किती एकरी किती झाडं लावतो आपण ते पण महत्त्वाचं आहे. पण त्याच्यात खूप मोठं व्हेरिएशन आहे. 160 झाडं एकरीपासून 1600 झाडं एकरीपर्यंत एवढ्या प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तर आणि मग त्याला पाणी, ड्रिप इरिगेशनने आणि खतं एवढं सगळं जर आपण घातलं तर आपण 30 टन दरवर्षी प्रति एकर उत्पन्न आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारचे अनेक प्रयोग, शेकडो नाही हजारो प्रयोग आपल्या देशामध्ये यशस्वी झालेले आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, आपल्या रिजनमध्ये पण झालेले आहेत. तर मला तुम्हाला ही विनंती करायची आहे की जो प्रयोग आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही वर्षापूर्वी केला ते फार छोटा विषय आम्ही निवडलेला होता. आता 99.99% हा विषय अजून खुला आहे आणि त्याच्यात तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन बांबू शेतीकडे अतिशय जास्त सुद्धा बांबू शेतीकडे वळावं असं तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो. धन्यवाद.